आजच्या या अतिशय सुंदर कार्यक्रमामध्ये पुरस्कार देण्याकरता उपस्थित असलेले महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री श्री एकनाथराव शिंदेजी, ज्यांनी सांस्कृतिक विभागाला एक नवीन कार्यसंस्कृती दिली, ते असे आमचे सांस्कृतिक विभागाचे मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवारजी, आमचे सहकारी दीपक केसरकरजी या ठिकाणी उपस्थित, श्री विकास खारगेजी, अविनाश ढाकणेजी, सर्वच उपस्थित मान्यवर भगिनी आणि बंधूंनो, खरं म्हणजे कार्यक्रम पत्रिका ज्यावेळेस मी बघितली त्यावेळेस मला बोलण्याकरता 4 मिनिटं देण्यात आली आहेत. आता माझ्यासमोर प्रश्न आहे, 4 मिनिटांमध्ये इतके महान लोक समोर बसलेले आहेत, त्यांच्याबद्दल प्रत्येकाबद्दल बोलायचं झालं तर सुधीरभाऊ 17 सेकंदात एका व्यक्तीबद्दल बोलावं लागेल, आणि आता अशोक मामांबद्दल 17 सेकंदात बोलायचं, सुरेश वाडकरांबद्दल 17 सेकंदात बोलायचं, अरुणा इराणीजींबद्दल 17 सेकंदात बोलायचं, म्हणजे मला असं वाटतं की मलाच एखादा जीवनगौरव पुरस्कार मिळेल जर मी त्यांच्याबद्दल 17 सेकंदात बोलू शकलो. पण मला असं वाटतं की आजचा दिवस आपल्या सगळ्यांकरता अत्यंत आनंदाचा दिवस आहे, आणि मी त्याकरता सुधीरभाऊंचे मनापासनं आभार मानेन. कारण सुधीरभाऊ आणि मी, आम्ही दोघेही विदर्भात येतो, त्यामुळे बॅकलॉग तयार झाला तर काय होतं हे आम्हाला माहिती आहे, आणि म्हणून सुधीरभाऊने बॅकलॉग दूर करत मागील 3 वर्षाचे सगळे पुरस्कार हे आज या ठिकाणी प्रदान करण्याचा कार्यक्रम आयोजित केला, त्याबद्दल मी त्यांचे अतिशय मनापासून आभार मानतो. खरं म्हणजे ज्या ज्या लोकांना पुरस्कार या ठिकाणी आज मिळालेले आहेत, अतिशय मोठी मंडळी आहे. आज खरं तर अशोक मामांना पुरस्कार यानंतर या ठिकाणी मिळणार आहे, त्याचप्रमाणे सुरेश वाडकरजींना पुरस्कार आहे, उषा चव्हाण, उषाताई नाईक, गजेंद्र हिरे, रवींद्र साठेजी, नागराज मंजुळेजी, अरुणा इराणेजी, आमचे मिथुनदा, हेलनजी, जे पी दत्ताजी, सोनू निगमजी, विधू विनोद चोप्रा, सगळे नावं जर आपण बघितली तर या संपूर्ण चित्रपटसृष्टीला आणि आपल्या जीवनालाही समृद्ध करणारे असे सर्व लोक या ठिकाणी, खऱ्या अर्थानं त्यांना आपण पुरस्कार देतोय. आणि विशेषतः मला असं वाटतं की अशोक मामा 75 वर्षाचे झाले वाटत नाहीत, पण झाले आहेत. पण अशा या त्यांच्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये त्यांना महाराष्ट्रातला सर्वोच्च पुरस्कार या ठिकाणी मिळतोय हे आमच्याकरता अतिशय आनंदाची गोष्ट आहे. सिद्धूचा आवाज कुठून ओळखू येतो, बघायची गरज नाही आहे. मला असं वाटतं की एकदा अशोक मामा तुम्ही असं म्हणाला होतात की मराठी चित्रपटाला नायकाचा चेहरा नसतो, पण खरं एक गोष्ट सांगितली पाहिजे, मराठी चित्रपटाचा चेहरा जर कोणी असेल तर ते अशोक मामा सराफ आहेत, हे मात्र या ठिकाणी आपण सगळ्यांनी मान्य केलं पाहिजे. आणि सगळी माध्यमं, मराठी सिनेमा असेल, हिंदी सिनेमा असेल, टीव्ही असेल, नाटक असेल, असं कुठलंच माध्यम नाही ज्या ठिकाणी अशोक मामांनी त्या ठिकाणी अधिकारशाही आपली गाजवली नाही आणि लोकांच्या मनावर अधिराज्य केलं नाही. आणि नायकापासनं खलनायकापर्यंत सगळ्या भूमिका केल्या, पण अशोक मामांचा जो नायक आहे तो सगळ्यांना याकरता भावतो की प्रत्येकाला असं वाटतं की कधीतरी मी देखील असा होऊ शकतो. हा नायक केवळ स्वप्नातला नायक नाही आहे, तर हा प्रत्यक्ष जीवनातला नायक हा अशोक मामांनी प्रत्येक वेळी या ठिकाणी साकारला, आणि म्हणूनच मराठी मनावर एक फार मोठं अधिराज्य या ठिकाणी मामांनी केलं. आणि आम्ही तर मामा तुमचे चित्रपट पाहत पाहतच मोठे झालो, त्याच्यामुळे खरं म्हणजे आज तुम्हाला पुरस्कार द्यायचा ही खरोखर आमच्याकरता एक अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. आणि सुरेश वाडकरजी, तुम्ही तर आमचे अतिशय आवडते गायक आहात, आणि आजही खरं म्हणजे किती आश्चर्य बघा, आजही सुरेश वाडकरजींच्या हाती माईक दिला, जो आवाज 25 वर्षापूर्वी ऐकायला मिळायचा
तोच आज आपल्याला ऐकायला मिळतो। ही आवाजाची जी सुरेलता त्यांनी या ठिकाणी ठेवली आहे ती खरोखर मला असं वाटतं अत्यंत महत्त्वाची आहे। आज खरं म्हणजे अधिक बोलण्याची गरजही नाही आहे, अजून काही पुरस्कार देखील द्यायचे आहेत, पण मला या गोष्टीचा आनंद आहे की ज्या लोकांनी आपलं जीवन आनंदमयी केलं, ज्या लोकांनी आपलं जीवन समृद्ध केलं, अशा सर्व मंडळींना आज या ठिकाणी पुरस्कार देण्याची संधी आपल्याला मिळाली। या सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देतो। मिथुनदा या ठिकाणी येऊ शकले नाहीत, त्यांची तब्येत ठीक नाहीये, पण मिथुनदांना देखील मी मनपूर्वक या ठिकाणी शुभेच्छा देतो। आणि या सर्व आमच्या कलावंतांना ईश्वराने दीर्घ आयुष्य द्यावं, उत्तम आरोग्य द्यावं, आणि अशाच प्रकारे आपल्या सर्व रसिकांची सेवा त्यांच्या हातून होत राहावी अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो। आणि मला या चांगल्या कार्यक्रमामध्ये या ठिकाणी येता आलं याबद्दल आभार मानून माझे दोन शब्द संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।